नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी मंदिर आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर आणि नवदुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना केल्यात। नवरात्र उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितलं। नवरात्र उत्सवाला 2 दिवसात सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्यात। केडगाव देवी मंदिर या ठिकाणी बैठक घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सूचना केल्या। मंदिर परिसर तसेच भाविक येण्याजाण्याच्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, पार्किंगच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात यावी, तसेच मंदिर परिसरात अपघात होऊ नये, योग्य वाहतूक नियमन व्हावं यासाठी बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही केल्या। मंदिर परिसरात पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहे, त्यासाठी टॉवर पॉइंट देखील लावले जाणार असल्याचं यादव यांनी सांगितलं। तर या बैठकीवेळी मंदिर ट्रस्टी, पुजारी, दुकान आणि पाळण्याचे मालक, कामगार तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक गणेश नन्नवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्याम कोतकर, पुजारी तुषार कदम, बाळासाहेब कोतकर, नवनाथ कोतकर, अजित कोतकर, अण्णा शिंदे, बंटी वीरकर, भाऊ घुले, किरण बोरुडे, महेश जगदाळे, हर्षल कोतकर, अनिकेत कोतकर, बाळू शिंदे, वैभव कदम, शांतता कमिटीच्या नलिनी गायकवाड तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते। तर नवरात्र उत्सव काळात मंदिर परिसरात बरीच गर्दी असते, याचाच फायदा घेऊन महिलांचे दागिने तसेच इतर वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता असते। तर गर्दीच्या ठिकाणी महिला आणि मुलींची छेड काढण्याचेही प्रकार घडतायत। असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांच्या 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन देखील या बैठकीत करण्यात आलं। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।